डॉक्टर डी वाई पाटिल पॉलिटेक्निक कसबा पावड़ा कोल्हापुर शासनाचा सर्व प्रकारचा स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत वाईफाई इंटरनेट सुविधा आणि सुसज्ज कंप्यूटर सेंटर सर्व उपकरणांसह अद्ययावत लॅबोरेटरीज तसेच LCD प्रोजेक्टर युक्त क्लासरूम्स अनुभवी व तज्ञ स्टाफचे मार्गदर्शन रेफरन्स बुकसह परिपूर्ण ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर. नमस्कार, मी राहुल रेखावार जिल्हाधिकारी कोल्हापूर विधान परिषदेच्या उपसभापती माननीय श्रीमती निलंताई गोरे मॅडम त्यांनी एक विशेष वेगळी सभा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वतः येऊन कलेक्टर ऑफिसमध्ये घेतली होती. त्या सभेमध्ये पण वेगवेगळ्या विषयावर चर्चा होत असताना त्यांनी हा आम्हा सर्वांना सुचवलं की कोविडमुळे कोविडच्या आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या परिवाराला आता शेतीमध्ये मदत करणं पण खूप आवश्यक आहे कारण शेती हा अनुभवानेच येणारा व्यवसाय आहे आणि त्यामुळे अशा सर्व महिलांना प्रशासनातर्फे आपल्याला कशी मदत करता येईल असा त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला आणि हे हा उपायही सुचवला की आपण त्यांना आर्थिक किंवा काही मदत स्वरूपात वस्तू देऊ शकतो का. तर कृषी विभाग आणि प्रशासनाला ही कल्पना खूप आवडली आणि आम्ही सर्वांनी मिळून या सर्व महिला शेतकरी महिला आता की ज्यांच्या पतीचं कोविडमुळे निधन झालंय त्या सर्वांना यावर्षी आपल्या जिल्ह्यातील सोयाबीन भुईमूग आणि भात या 3 पिकांसाठी जवळपास 1200 पेक्षा जास्त अशा महिला आम्हाला आढळून आल्या की ज्यांच्या शेतकरी पतीचं कोविडमुळे निधन झालंय आणि अशा सर्व महिलांना बियाण्यांचं मोफत वाटप करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी सुरू केला. आपल्या जिल्ह्यातील कोल्हापूरची बियाणे असोसिएशनने सुद्धा यामध्ये आम्हाला भरपूर सहकार्य केलं. बियाणे असोसिएशनचे अध्यक्ष श्री विनोद पाटील साहेब यांनीही यामध्ये भरपूर पुढाकार घेतला आणि सर्व रिटेलर्सना सुद्धा त्यांनी आवाहन केलं आणि त्या आवाहनाचाच परिणाम हा की आज या सर्व 1200 महिलांना आम्ही सोयाबीन भुईमूग आणि भात या 3ही पिकांची जवळपास सोयाबीनची 115 क्विंटल आणि सोयाबीन आणि भुईमूग आणि भाताची 60-60 क्विंटलपेक्षा जास्त एवढं बियाणं आम्ही मोफतपणे देऊ शकत आहोत. सोबतच शासनाकडूनही जी मिनी किट्स येतात त्या मिनी किट्सचंही वाटप यांना प्राधान्याने करणार आहोत आणि महाबीजतर्फे जे भाजीपाला बियाण्यांचे जे किट्स येतात त्यांचंही वाटप आता कृषी विभाग आणि जिल्हा नियोजन समिती या दोघांच्याही सहकार्याने आम्ही या सर्व महिलांना हे वाटप करत आहोत. उद्देश एवढाच की या सर्व महिलांवर जी आपत्ती कोसळलेली आहे त्या आपत्तीमध्ये जिल्ह्याचं प्रशासन आणि महाराष्ट्र शासन स्वतःसुद्धा त्यांच्यासोबत आहे. त्यांच्या अडीअडचणीत आम्ही संपूर्ण प्रयत्न करू हाच संदेश आम्हा सर्वांना द्यायचा होता आणि त्या प्रयत्नामध्ये कोल्हापूर जिल्हा प्रशासन नक्कीच यशस्वी झालं आहे असं मला खात्रीने म्हणता येईल. धन्यवाद. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.